जर तुम्हाला दीड किलोचा परफेक्ट केक तयार करायचा आहे अशी जर तुमची ऑर्डर आलेली असेल तर तुम्ही बेस तयार करण्यासाठी या रेशोप्रमाणे प्रिमिक्स घ्या इथे हा मी घेतलेला आहे चॉकलेट प्रिमिक्स पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम प्रिमिक्सने जो बेस तयार होतो जो स्पॉन्ज तयार होतो तो एकदम परफेक्ट दीड किलोचा तयार होतो आता पाचशे ग्रॅम मी प्रीमिक्स घेतलेला आहे म्हणून अडीचशे ग्रॅम इथे मी पाणी वापरलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊयात आधी आणि मग बीटरच्या मदतीने आपण त्याला बीट करून घेऊयात आता यामध्ये मी तीन चमचे म्हणजे तीन टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण बिटरच्या मदतीने त्याला मिक्स करून घेऊयात आता हा अकरा इंचा जो टीन आहे त्याच्यामध्ये हा सर्व बॅटर मी घालून घेतला आणि स्पॅच्युलाच्या मदतीने स्प्रेड करून टॅप करून घेतला म्हणजे इयरबल्स निघून जातात आणि आज मी ओव्हनमध्ये हा केक बेक केलेला आहे आणि तो खूपच छान असा परफेक्ट आपला दीड किलोच्या केकसाठी जो स्पॉन्ज पाहिजे तो तयार झालेला आहे बघा मी हा दीड किलोचा केक तयार करून घेतलेला आहे ॲक्च्युली त्या दिवशी मला पेस्ट्रीज तयार करायच्या होत्या आणि म्हणून मी हा बेस तयार करून घेतलेला आहे बघा खूप छान असा दीड किलोचा एकदम परफेक्ट केक तयार झालेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग